हाय, हॅलो, नमस्कार. मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये परत एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओची सुरुवात करूया. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि जेव्हाही कुठे असं उन्हात बाहेर फिरायला जायचं असेल तर पहिलीच प्रिकॉशन घेतलेली कधीही चांगली. तर आत्ता आम्ही चाललो आहे मूव्ही बघायला, त्यासाठीच मी रेडी होते. तर उन्हात जाताना चेहरा खूप जळजळ करतो किंवा मग खूप त्रास होतो आणि बाकीचेही अदर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर सगळ्यात आधी मी कलर तुम्ही बघू शकता, मी व्हाईट कलर घातलेला आहे. शक्यतो व्हाईट कलरचे कपडे घाला किंवा मग वॉर्म कलरचे कपडे घाला, खूप डार्क कपडे घालू नका. त्यानंतर मी गुड वाईब्सचं टोनर चेहऱ्याला मारून घेतलं, त्यांनी चेहरा थंड राहतो. टोनर नसेल तर रोज वॉटरही तुम्ही यूज करू शकता, त्यानेही चेहरा थंड राहतो. त्यानंतर नॉर्मल तुम्ही जे मॉइश्चरायझर वापरता ते लावून घ्या. 5 मिनटं वेट करायचं आहे आणि सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे. जे कुठलं तुमच्याकडे सनस्क्रीन असेल, मी इथे कुठल्याही प्रॉडक्टचं प्रमोशन करत नाही आहे, म्हणून माझ्याकडे जे प्रॉडक्ट्स आहे तेच मी आता यूज करते. आणि जेव्हा उन्हामध्ये जायचं असतं तेव्हा थोडंसं जास्त सनस्क्रीन लावा. आपण संध्याकाळी किंवा मग रात्री जातो तेव्हा सनस्क्रीन लावायची गरज नाही, पण जेव्हा आत्ता 2:30 आम्ही निघणार आहे घरून, त्यामुळे भर उन्हातच थोडासा का होईना पण प्रवास असणार आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावून घेतलं. आणि फक्त सनस्क्रीन लावून जर होत नसेल किंवा मग आणखी काही आपल्याला थोडीशी तयारी जास्त करायची आहे तर फाउंडेशन यूज न करता अगदी थोडंसं मी BB क्रीम घेतलं आहे आणि 4 डॉट्स चेहऱ्यावर लावून ते पूर्ण चेहऱ्यावर पसरवून घेणार आहे. कारण खूप जास्त फाउंडेशन किंवा मग CC किंवा BB क्रीम लावून घेतलं आणि जाता जाता स्वेटिंग होतं किंवा मग चेहरा काळा पडू शकतो, त्यामुळे पॅची दिसू शकतो, म्हणून खूप जास्त आपल्याला मेकअप करून जायचं नाही आहे. आणि कॉम्पॅक्ट पावडरही लावून घ्यायचं आहे. त्यांनी जे आपण पहिले जे प्रॉडक्ट्स लावले आहेत ते थोडेसे सेट होतात. काजळ मी जेव्हाही जाते तेव्हा उन्हात लावून जात नाही, कारण सारखं ते घाम येतो आणि ते पुसल्यासारखं होतं आणि डोळेही जळजळ करतात. मग छान असं लिपस्टिक लावून घेतलं आणि लिपस्टिक थोडंसं डार्क कलरचं लावलं आहे. म्हणजे लाईट मेकअप केला असेल तर लिपस्टिक कधीही डार्क लावा, म्हणजे पूर्ण चेहरा असा उठून दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर लिपस्टिक लावून झालं होतं आणि लिपस्टिक लावत होते तेव्हा रियांश मला कमेंट करत होता की गर्ल्स लिपस्टिक का लावतात, तर मला हसायला आलं आणि तो बघत होता माझ्याकडे. तर फायनली आता रेड कलरचे इयरिंग्स घातले आहेत आणि असे कुठल्या कलरचे इयरिंग्स घातलेत की अजून जास्त चेहऱ्यावर उठून दिसतो. म्हणजे कमी मेकअप करायचा असेल तर आपल्याला अशा गोष्टी हायलाईट कराव्या लागतात. तर छान रेड कलरचे इयरिंग्स घातले, आधी लिपस्टिकही डार्क आहे. सो मी रेडी आहे आणि आता आपण जेव्हा मूव्ही बघायला जातो तेव्हा आतमध्ये खाण्याचं घेऊन जाणं काही अलाव नसतं, पण तिथे गेलं की रियांशला पॉपकॉर्न किंवा काही ना काही पाहिजे असतं, म्हणून मी घरूनच अशी थोडीशी का होईना सोयी करून जाते. तर मी डब्यामध्ये केक भरून घेतला आणि बॅगमध्ये ठेवणार आहे. तिथे चेकिंग होतं, सगळ्यात खाली तो टिफिन ठेवते आणि त्यावर स्टोल, कॅप आणि बाकी इतर छोट्या मोठ्या गोष्टी येतात, त्यामुळे एवढी जास्त डीप चेकिंग होत नाही. आणि आता मॉलजवळ असल्यामुळे वॉक करूनच जाणं होतं, तर ऊन होती म्हणून गाडी घेऊन जायचा का विचार होता, पण कधी पार्किंगला जागा मिळत नाही आणि मग ती उन्हात उभी करावी लागेल, म्हणून पायीच जायचं असं डिसाईड झालं. आणि जेव्हा घरून बाहेर निघालो खरंच खूप ऊन आहे. आपल्याला वाटतं असं की गावी खूप ऊन असते, पण इथेही जेव्हा आपण ॲक्च्युअल उन्हात फिरतो तेव्हा खूप ऊन होतं, म्हणून सेफ्टी मस्ट. गॉगल वापरा, चेहऱ्याला सनस्क्रीन लावा आणि चेहरा रॅप करून घ्या, म्हणजे जळजळ होणार नाही चेहऱ्याची. तर आमचा 2:50 मूव्ही चालू होणार आहे, तर या साईडने आम्ही जातो. ही ॲक्च्युली मेन साईड नाही आहे मॉलची, पण आम्हाला हीच जवळ पडते म्हणून आम्ही या साईडने जातो. तर काइंडली रिटर्न युअर 3D ग्लासेस. बघू दे लाव. थ्री डी मूवी आहे आणि त्याचेच ते ग्लासेस होते. तर छोटे मियाँ बडे मियाँ मूवी चालू आहे आणि ठीकठाक मूवी आहे. म्हणजे मला पर्सनली आवडला नाही, रियांशला आवडला. पूर्ण मूवीमध्ये ॲक्शन आहे, सो ठीकठाक होता. 3D मूवी असल्यामुळे अजूनच जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे इंटरेस्ट थोडासा कमी येत होता. तर फायनली मूवी झाली, त्यानंतर इथे लहान मुलांसाठी थोडंसं खेळायला बनवलं आहे. बाकी ओव्हरऑल थिएटर खूप छान आहे, म्हणजे चांगली मूवी असेल तर मस्त मजा येते. तर यांश इथे थोड्या वेळ खेळला.
फन सिटीमध्ये आलो आहे आणि कार्डच आणलं नव्हतं. कार्ड आणल्याशिवाय गेम्स खेळू शकत नाही. इतक्या घाईघाईत निघणं झालं की कार्ड आणायचं विसरलो. तर असंच टाईमपास म्हणून थोडंसं रियांश आतमध्ये इकडे तिकडे बघत होता. मुलांना तसंही खूप आवडतं आणि मुलांमुळे ॲक्च्युली आपल्यालाही थोडेफार एक दोन गेम्स खेळायला मिळतात जे आपण लहानपणी केले नाही ते आत्ता आपल्याला करायला मिळतात. तर मजा येते कधी कधी. तर थोडाफार मॉल फिरण्यात आला आणि ज्वेलरी मी इथे बघितली. इतकी सुंदर ज्वेलरी होती पण तेवढी जास्त महाग होती त्यामुळे ती माझ्या बजेटमध्ये तरी नव्हती आता सध्या तरी. कारण एवढी महाग आर्टिफिशियल ज्वेलरी मी घेत नाही कारण अशा ज्वेलरीज फार काही जास्त घालण्यात येत नाही. त्यामुळे बाहेर आलो, थोडीशी शॉपिंग केली, त्यानंतर मस्त असा कुल्लडवाला चहा घेतला. मला खूप आवडतो कुल्लडवाला चहाचा जो स्मेल आहे, कुल्लडचा स्मेल मला खूप आवडतो. तर चहा घेतला आणि थोडंफार सामान घ्यायचं आहे घरी जाऊन. मला आज पाणीपुरी बनवायची आहे, त्यासाठी मी आलू बॉईल करून पहिलेच केले होते. तर थोडंसं सामान आणलं त्यासाठी लागणारं, म्हणजे चिंच, थोडेसे मुरमुरे आणले, रियांशच्या टिफिनसाठी लागतात, त्यानंतर गुडही संपलेला आणि मला चॉकलेटची ऑर्डर आहे उद्यासाठी. तर एक डार्क चॉकलेट आणि एक मँगोचं कंपाऊंड आणलं आहे. दोन्ही मिक्स करून मस्त चॉकलेट बनतील, तेही बनवायचे आहेत आणि त्याचीही ऑर्डर आहे. तर पाणीपुरीचं काही सामान आणि काही थोडंसं सामान केकचं आणलं आहे. तर चला आता पाणीपुरीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. खूप सिंपल आणि खूप टेस्टी बनते. तर सगळ्यात आधी थोडंसं पाणी गरम केलं आहे आणि त्यात चिंच टाकली आहे. कारण चिंच थोडीशी नरम व्हायला वेळ लागतो म्हणून थोडंसं गरम पाणी केलं आहे. कारण वेळ आता थोडासा कमी होता म्हणून गरम पाण्यात टाकलं तर ती चिंच लवकर म्हणजे सॉफ्ट होते. त्यानंतर एक मुठ्ठी पुदिना घेतला आहे आणि तेवढाच कोथिंबीर. त्यामध्ये 5 मी मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे पाणी थोडंसं तिखट झालं होतं म्हणून तुम्ही 3च मिरच्या घाला. आणि थोडंसं आलं घालून पाणी घालून मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेतलं आहे. त्यानंतर सगळं मिश्रण एका बॉलमध्ये काढलं आणि त्यामध्ये थोडेसे स्पायसेस घालायचे आहे. लाल मिरची पावडर, मीठ, चाट मसाला, तुमच्याकडे पाणीपुरी मसाला असेल तर तोही तुम्ही घालू शकता, आणि भाजलेलं जिरं पूड आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे. आणि पाणी इथे रेडी आहे. तर इथे आपल्याला आता जशी टेस्ट पाहिजे तशानुसार आपल्याला पाणी त्यात ॲड करायचं आहे आणि हे पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे. कारण कोथिंबीर आणि पुदिना याचा जो एक आपण जेव्हा मिक्सरमधून काढतो तेव्हा त्याचं जे शेवटचं काय म्हणतात त्याला राहतं ते चांगलं लागणार नाही, त्यामुळे गाळून घेतलंच पाहिजे. मस्त बर्फ टाकला आहे आणि आपलं तिखट पाणी रेडी आहे. आता गोड पाणी बनवायचं आहे. तर हे सगळं करताना मस्त चिंच सॉफ्ट झाली होती तर असं चिंच जेवढी काढता येते तेवढी काढून घेतली. गोड पाणी बनवतानाही मी ते शिजवून घेते. बरेच जण तसंच बनवतात पण मला शिजवलेलं आवडतं. तर ते चिंचेचं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये तेवढाच गूळ टाकला आहे आणि गूळ आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि परत जे स्पायसेस पहिले घातले होते तेच यात घातले आहेत, म्हणजेच लाल मिरची पावडर, मीठ, चाट मसाला आणि जिरे पावडर. यामध्ये लिंबू घालायची गरज नाही आहे. तर हे छानपैकी 10 मिनटं तरी मस्त शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. असं कच्चं कच्चं लागत नाही, नुसतंच पाणी बनवलं तर ते तसंच कच्चं लागू शकतं. तर बटाटाही मॅश करून घेतला आहे आणि अश्विनीही हेल्प केली, कांदा वगैरे कट करून दिला, कोथिंबीर कट करून दिला आणि स्पायसेस सेम आहेत. फक्त तुमच्याकडे एक्स्ट्राचा पाणीपुरी मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता, बाकी सगळे सेम स्पायसेस आहे. तर इथे आलूही तयार आहे आणि आपलं पाणीही रेडी आहे. आता पाणी थंड करून घ्यायचं आहे आणि हे पाणीसुद्धा आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा रगडाही बनवायचा होता. मला आलूवाले पाणीपुरी आवडते आणि अश्विनला रगडेवाली. तर थोडंसं चणे होतेच बॉईल केलेले, तर तव्यावर थोडंसं तेल घातलं, जिरं घातलं, कांदा परतून घेतला आणि टोमॅटोही छानपैकी मॅश करून घेतला. त्यानंतर हळद, तिखट, गरम मसाला आणि थोडंसं जिरेपूड घालून त्यामध्ये जे बॉईल केलेले चणे आहेत ते घालायचे. आणि खूप जास्त ड्राय होत असेल तर पाणी घाला आणि ते चणेही थोडेसे मॅश करून घ्या. मस्त रगडा रेडी होतो. त्यावर वरून कोथिंबीर घाला आणि जसा पाणीपुरीवाल्याकडे असतो त्यामध्ये फक्त आलू ॲड असतात. आता आलूचं मी वेगळं बनवलं आहे म्हणून मी यामध्ये आलू घातले नाही आहेत. तुम्ही फक्त जर रगडा बनवत असाल तर यामध्येच आलू ॲड करू शकता. तर रगडाही रेडी आहे, गोड पाणी तेही रेडी आहे, यामध्येही मी बर्फ घालणार आहे. सो सगळं रेडी झाल्यानंतर मस्त असं डायनिंगवर आणून ठेवलं आहे. मस्त टेम्प्टिंग दिसत होतं सगळं आणि खूप घाई होती ती खायची. आणि रियांशला तुम्ही बघू शकता, तो तर रेडीच आहे कधीपासनं. तर अशा प्रकारे पाणीपुरी बनवून बघा, खूप मस्त आणि टेस्टी लागते. बाहेर आपण पाणीपुरी खातोच, म्हणजे प्रत्येक आठवड्याला पाणीपुरी खाल्ल्यासारखी होते पण त्यामध्ये मन भरत नाही.
आणि जास्त ती खाल्लंही जात नाही. त्यापेक्षा घरी जे पाणीपुरीचं मी पॅकेट आणलं त्यामध्ये 250 पुरी असतील आणि 180 रुपयाला होतं, आणि बाकीच्या या ज्या गोष्टी आहेत त्या घरी इझिली बनतात. तिखट पाणी, गोड पाणी खूप इझी आहे आणि बाकीच्याही गोष्टी इझी आहे. त्यामुळे कधीतरी महिन्यातून, 2 महिन्यातून एकदा आपण पाणीपुरीचा बेत असा घरी करूच शकतो. मनसोक्त खाल्लं जातं आणि घरचं ते घरचंच असतं. बाहेरच्याची टेस्ट चांगली येते पण हायजिनिक किंवा मग आपल्या हेल्थसाठी चांगलं ते घरचंच असतं सगळं. तर असं कधीतरी बनवून बघा आणि ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे नक्कीच बनवा. खूप टेस्टी झालं होतं, फक्त पाणी थोडंसं तिखट झालं कारण मिरच्या माझ्याकडून थोड्याशा जास्त घालण्यात आल्या. तर अशा प्रकारे आत्ता आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय करतो आहे आणि रियांशला आलूही नको आहे आणि रगडाही नको. तो त्याचं 2 पाणी त्यांनी घेतलं आहे आणि तेच तो खातो आहे. रियांशलाही खूप आवडते पाणीपुरी आणि आमच्या दोघांनाही खूप आवडते. तर बनवून बघा आणि बनवल्यानंतर तुमची ही पाणीपुरी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. खा ना. सुना कैसी बनी सच बताना. सुपर. मग खा ना लवकर लवकर. थोडीशी तिखट झाली आहे. तर असा होता आजचा शॉर्टकट व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. उद्या घेऊन येईल परत एक छानसा नवीन ब्लॉग. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा. बाय बाय.